मित्रांनो, पुणे गणेशोत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर जसं आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही पुण्यातल्या सर्व जागा आम्ही तुमच्यासाठी कवर करू पुढच्या एका महिन्यामध्ये। तर तुम्ही आमचे काही ब्लॉग्स पाहिले, जसं लॉकडाऊननंतर आम्ही सुरुवात केली, तर आज आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील म्हणजे पुण्यापासून हार्डली 20-25 किलोमीटरवर एक डॅम आहे आणि तो डॅम आहे हिंजवडीमध्ये, ज्याचं नाव आहे कासारसाई डॅम। तिथे आलो आहोत। तर आपण सर्वप्रथम लोकेशन बघूया की इथे यायचं कसं आहे आणि रोड मॅप पूर्ण दाखवतो आम्ही तुम्हाला। तर ते बघितल्यानंतर तुम्हाला मी पुढच्या बाकीचे डिटेल्स सांगतो। मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत आपल्या लोकेशनवर आणि जसं तुम्ही बघितलं आपण हिंजवडीकडनं आलो। हिंजवडीवरून हे हार्डली 10-12 किलोमीटरवर आहे आणि हिंजवडीतून जसं तुम्ही कासारसाईकडे येता तर तुम्हाला एक रोड लागेल टी जॉईंट, तिथून राईट साईडला सोमटनेकडे जातो आणि लेफ्ट साईडला कासारवाडीकडे। तर आपण कासारसाईकडे आलेलो आहोत आणि लकीली आपल्याला सनसेटही बघायला भेटतो आहे आणि खूप एकदम सुंदर दृश्य बघायला भेटतं की इथे तुम्ही फोटोग्राफी फोटोशूटही करू शकता आणि पुण्यातल्या पुण्यात 2 तासावर फिरण्यासाठी आणखी याच्यापेक्षा चांगली जागा तुम्हाला कुठलीही भेटेल। कारण की जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की तिथे तुम्ही येऊ शकता सकाळी, एकदम सकाळी सकाळी या, कारण की तिथे एकदम थंड असेल, फोटोग्राफीसाठी बेस्ट प्लेस आहे। किंवा तुम्ही येऊ शकता संध्याकाळी म्हणजे 4:30-5 दरम्यान, जेव्हा तुम्हाला सनसेटही बघायला भेटेल, क्लायमेटही मस्त असतं आणि एन्जॉय पण करू शकता। तर त्यातल्या जात तिथे एक कॅफे पण आहे, ते पण आपण कवर करायचा प्रयत्न करू, जिथे तुम्ही जाऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत आणि तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता। तर आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही जागा कशी वाटली आणि आणखी कोणची जागा असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता। मित्रांनो, कॅफेमध्ये कॅफे बंद होतं कोरोनामुळे, कारण की तिथे सिटिंग्स अलाउड नाही आहेत अजून पण, टुरिस्ट जास्त असल्यामुळे। आणि बोटिंग चालू होतं, बोटिंगची इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे। तर आपलं सर्व झालं, आता आम्ही नाश्ता करणार आहोत तिथे आणि इव्हनिंग सनसेटही झालेलं आहे, तर मस्त हे लोकेशन एन्जॉय करतो आहे। धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी।